तर पाऊस आहे बराच सकाळपासून चालूच आहे कंटिन्यू आणि तब्येत एकदम डाऊन झालेली आहे, तरी पण आपल्या नवीन माणसाला खेकडे पकडायचे आहेत. वीरेंद्र आहे, बेंगलोरवाला माणूस आहे. अत्यार आपला रेडी झालाय खेकडे पकडायचा, पण सक्सेसफुल आहे काय माहीत नाही, पहिल्यांदाच ट्राय करतोय. चला अरे का रापकर वळते बघ, घट्ट धरला आणखी लगेच पडत पुढं. नाही ते जाऊ दे. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, 10:30 झाले सकाळचे आणि आपल्याकडे थोडासा प्लॅन आहे, सेम टू सेम पण जरा वेगळं आहे. ही आपल्याकडे आहे जादूची पोटली, याच्यात ना अंगारो आहे, तेजाबाबाचं अंगारो आहे याच्यात, आणि ह्याने आपण खेकडे पकडणार आहोत. तर पाऊस आहे बराच सकाळपासून चालूच आहे कंटिन्यू आणि तब्येत एकदम डाऊन झालेली आहे, तरी पण आपल्या नवीन माणसाला खेकडे पकडायचे आहेत. वीरेंद्र आहे, बेंगलोरवाला माणूस आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे खेकडे मिळत नाहीत. तर ट्राय करूया सड्यावरती खेकडे भेटतात काय, आणि आपल्याकडे काहीच नव्हतं खेकडे पकडायला. गांडूळ भेटले असते पण गांडूळ नाही लावायचे आपल्याला, त्याच्यामुळे अशी मोटली बिटली आणले. पण ह्या मोटलीला खेकडे येतील का माहीत नाही, ह्या मोटलीत काय आहे हे तुम्हाला मी नंतर सांगेन. खेकडे भेटले तर, नाहीतर सांगणार नाही, सिक्रेट राहत मग. आणि रेनकोट वगैरे घालून आलोय, आपल्याला भिजायचं नाही अजिबात. 2 दिवस मागचे 2 डॉक्टर कडून आलोय, वाव नाही ताप येता, भावेश पण आहे बघा, आणि वीरेंद्र आहे. तर वरती जाऊया पटापट, एक साधारण वेल लागेल आपल्याला. आपण गांडूळ बांधतो ना ज्या वेलाला, वेल लागेल आणि मग लगेच खेकडे पकडायला सुरुवात करूया. आणि दुसरी गोष्ट, आपण गोप्रो नाही आणला, मोबाईल आणलाय, पावसातून गोप्रो आणायला पाहिजे होता. तर हे बघा पावसाचं वातावरण किती आहे, बघा ढग अजिबात मोकळे नाहीत. तर पावसाने परत सुरुवात केली आहे, आता भात वगैरे पण अजून झाले नाहीत आपल्याकडे, म्हणजे आजूबाजूच्या गावात काही ठिकाणी कापली पण. त्या दिवशी आम्ही जैतापूर साईडला गेलो होतो ना भावेशने, आम्ही तिकडे भात कापली पण. तर वीरेंद्र, तुमच्याकडे खेकडे असतात की? खेकडे आमच्याकडे पकडतो सारखं नाही. हा, तर बाकीची छोटी मंडळी आहे, एक्सपिरियन्स घेऊचो आहे हे का. तर बाकीची अजून मंडळी आहे छोटी मोठी, सगळी येणार होती पण पावसामुळे नाही, त्याच्यामुळे आता खेकडे पकडले आपण, भेटले 2-3 खेकडे. तर घरी गेल्यानंतर त्यांना दाखवू. मेन जादू ह्या पोटलीचीच आहे, या पोटलीनं साधारण जादू टोनं चांगलं केला तर कुर्ले भेटतील 2-4 तरी. आणि इकडे आता मंडप सजलंय बघा साड्यावरचं, तर साड्या वगैरे आता लावल्यात मस्तपैकी, आता मस्तपैकी कलरफुल साडा दिसेल भात कापून होईपर्यंत. त्या बघा सगळीकडे साड्या, म्हणजे रान डुकरं येतात ना त्याच्यासाठी प्रोटेक्शन आहे, हे फुल सिक्युरिटी. हा वेल काढला आपला फेवरेट वाला वेल, म्हणजे आपण हेच वेल वापरतो गरवायला, म्हणजे बाकीचे वेल पण चालतात पण हा वेल एकदम बेस्ट. तर आपली पोटली बांधूया ह्याला, घट्ट बांधायची नाही तर जादू सगळी गुळात जाईत कुर्लेच्या. डन, रेडी. अत्यार आपला रेडी झालाय खेकडे पकडायचा, पण सक्सेसफुल आहे काय माहित नाही, पहिल्यांदाच ट्राय करतोय. चला बाबा, रे बाबा, रे बाबा, आईला पुटली जादूची आई, कुरली आली. यावर्षीचा खेकडा या, आपण केवढा झाला बघा. तर हा यावर्षीचा खेकडा या पावसातला, पहिल्या पावसातला. हायता किती जावणार, जरासा जावणार फक्त, फ्री सारखा साधारण. खालसून चावत नाही ना, खालसून चावता तसा नाही चावत. डायरेक्ट पकड, आवडू नको जास्त त्याला, डायरेक्ट असाच पकड स्मूथली. नाही चावणार, छोटा आहे ना तो, नाही चावणार बघ. हा छोटा आहे ना मित्रांनो, तर हा चावणार नाही, याला इजी असं पकडलात ना तुम्ही इजी. हा बघ, हा चावणार नाही जास्त लगेचच. आणि हा वाळातला खेकडा असता ना, तर एवढ्यात चावला असता तू. हा साड्यावरचा खेकडा आहे, त्याच्यामुळे हा चावणार नाही लगेचच.
मोठा खेकडा चावतो आज सड्यावरचा. हा मग हा बघ हा बघ असा खेकडा पकडायचा होता. पकडलाय पकडला. चला पहिला खेकडा भेटलाय, छोटासा का होईना पण भेटला बघायला, पुढे बघूया. चला आणि मेन गोष्ट ना, बिळांतून पाणी नाही, पाऊस पडतो पण बारीक बारीक बारीक, त्याच्यामुळे पाणी साचत नाही. तर बिळांमध्ये पाणी असलं ना तरच खेकडे येतात आपल्याकडे. तर सगळी बिळं अशी सुकी आहेत, ह्याच्यात पण नाही पाणी वाटतं ना. हाय पाणी, पाणी आहे पण कमी आहे, तरी पण ट्राय करूया. छोटा खेकडा असेल कदाचित आणि इकडून बिळत नाही, तिकडून बिळ असणार आहे. छोटंसं बिळ पडलेलं आहे म्हणजे खेकडा पण छोटा असेल. ट्राय करूया मित्रांनो. खेकडा आहे पण छोटा वाटत नाही, जेवढ्या जोरात धरला यातून ना हा मोठा खेकडा असेल. नका लावता, ओढतोय आतमध्ये मोठा खेकडा. ये कशा लाजत दिसतो, उगस तरी बंकस कशा करतो. एक तर आमचा नवीन माणूस आलो, त्याला बघूचा आहे तुका. होय ना, लाजू नको, पाहुणं बघू गेलेलं होत. साधारण चांगल्या तशी कसला धरता. अरे का रापकर वडते बघ, घट्ट धरला आणखी लगेच पडत फुडं. नाही जाऊ दे, काय खतरनाक जोक होता ना भावे. आली मोठी. तर आतमध्ये पकडला होता ना तेव्हा समजला मोठा खेकडा आहे. हा पकडतो तू पिशवीत ना, आता खाली ठेवून जमिनीवर. जमिनीवर जमिनीवर पकडला. कसा वाटता खेकडा पकडून? भीती वाटता. भीती वाटता आणखी काय. खाली सोडा आणि पकड ना. नाही एवढा राहू दे, एवढा राहू दे, राहू दे. आणि जास्त प्रयत्न करूचा नाही, जास्त प्रयत्न करूचा नाही. म्हणजे एक खेकडा भेटला मोठा साधारण बघायला वीरेंद्रला, तर त्याला पिशवीत टाकूया, अजून बघूया कुठे भेटतो काय. तर बघितलं तुम्ही, पोटली लय जाली माय. तर ह्या पोटलीत ना अंगारून आहे तेजा बाबा, जो सुकटा बारीक 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 सुकटं असतात ना एकदम छोटी, ती आहेत. आपल्याकडे ना सुकटं नव्हती घरी, त्याच्यामुळे त्याची पोटली बनवली आपण छोटी. चला पुढे बघूया. बहुतेक बिळं बघितली ना त्याच्यावरती पाणीच नव्हतं, मधल्या मधल्या कुठल्या तरी बिळांवरती पाणी आहे. आणि आज ना थोडं वरून फिरून येऊया, तिकडे टाकी वगैरे आहेत म्हणजे त्याच्यातून पाणी परत असतं कायम. हे इकडे भावेशचं ना सिक्रेट बिळ आहे जंगलातलं, ह्याच्यात खेकडा असतोच असतो पण पकडायला थोडी मेहनत लागते, कसरत लागते. मोठा खेकडा असेल ह्याच्यात. ही बघा, ही ताजी माती काढली आहे म्हणजे ह्याच्यात खेकडा 100% आहे. फक्त योग अरे रे रे आला आला. बाहेर योग जरा लाजत. धरलं तरी सोडू नको, हयतातला गेला तर येणार नाही आता परत. कुरले अरे. सापडला सापडला, सिक्रेट बिळातला खेकडा सापडला. मोठा आहे चांगला हा पण. पण जिम केला ना वाटता. जिम केला ना, सड्यावर जिम करतात सकाळी बिळामध्ये. माती सगळा उभ्या ह्या काढला ना ना. टाक पिशवीत टाकते का भविष्य. इकडे पाय भाड्याचा त्याचा नाही, भावे आता कुरली चावत. चला दोन केकडे सापडलेत चांगले. भावेश गरवतो या एका कसं माहिती, एक्सपिरियन्स नाही जास्त कुरले पकडू जो, तेव्हा त्या काय कळत नाही. आपली पोटली बिळात अडकली की कुरले धरला ना याचा विषय एका कळत नाही. आम्ही आहे हा मित्रांनो खेकडा आहे पण आता भावेश पकडीत तेव्हा वाघाक येईल येईल. गडगो पोडूया नाही, लोका वाहनेन मारतील. वाहन म्हणजे काय माहिती आहे ना, चप्पल. मित्रांनो भावेशाक कळालं, तुमका कळालं नसत नाही तर. वीरेंद्र तू पण खाली जा, माका वाटता तू आणि भावेश आणि कुरली पकडा. येत येत भावेश.
भुजरी असली तरी येत. हातान धरूची डेअरिंग करता या भावेश. ही भावेश तू डेअरिंग केलंस मग तू सड्या कुरली नाही ठेवणार माका वाटतं गरवून. मग माका पुढल्या वर्षी येऊकत नको गरवू. मी तर दोन पडतोय आणि गडगस का इथंच पोडूया. पण सुका रे मोठा खेकडा मजबूत मोठा भरपूरच मोठा. हा बघा कसला खेकडा भेटला लगेचच भेटला. काय बीळ पण नव्हतं सैस पण बारी मोठी आ. मेल खेकडा आहे मोठा वाला मेल. तोडला भावेशने डेंगा. तर ह्या बिळावरती भेटला हा डेंगा. म्हणजे कोणीतरी ना खेकडा पकडला ताजा एकदम. हा बघा जिवंत डेंगा होता. म्हणजे अगोदर कोणतरी खेकडा पकडून गेला मला वाटतं. त्याच्यामुळे त्या बिळात पण खेकडा नव्हता इथे पण खेकडा नव्हता. आपण पाटणा पाटणा जातो माका वाटतं. आपल्या पुढं कोणतरी धावता वेळेस तर इकडे ट्राय करूया दोन तीन बिळ आणि असं गोल फिरून तिकडे घरी जाऊ. तर मित्रांनो ना ह्याच्यात मोठा खेकडा होता पण आपली पोटलीच घेऊन गेला. आणि आता ना दुसरी पोटली रेडी करूक लागत. एक कुरली तरी पकडूची असली तर आता दुसरी पोटली रेडी करूया कारण आपल्याकडे सुकटं आहेत. सुकटं काय आहेत किशात ठेवलंस की काय याच्यामध्ये छोटी छोटी सुकटं आहेत ती घेऊन आलो नशीब आपण. तर पोटली बांधूया परत छोटी. आता तुम्हाला दाखवतो पोटली कशी बनवायची. अंगारो कसो टाकायचो याच्यात जादू टोण्याचो. याच्यात आहे अंगारो. जसं थोडस अंगारो घ्यायचो हो बघा असं पोटले एवढं बारीक होतो अंगारो आहे तो रंगले जरा बा मोठो. हा हो असं पोटलेट ठेवायचो. ही छोटी सुकट आहे ती बघा तव्यावर टाकली ना लय भारी लागतात. छोटस अंगारो घ्यायचो आणि असं बंद करायचो. परत सुकट बांधली छोटीशी. चला परत ट्राय करूया. आता बिळ जास्त उरली नाही तरी पण बघूया. बारीक आहे मित्रांनो छोटा पिल्लू आहे. आणि तो खेकडा बाहेर येणार पण नाही. एकदम नॉर्मल पकडतो. इकडे खेकडा गेलाय पण तो येईल का माहित नाही. भावेशने घेतलाय तर भावेशच्या वासाने कदाचित आला तर. ह्या माकडं मोठा नसत असत. चेक करू की. नको 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 आता घाल हळूच हळूहळू. मित्रांनो मी पकडतो कुरला कसा काय बिन नाही जमलं तर माका सांग मी धरतोय. चालता चालता तो तेवढंच जास्त नाही लागत. पुढली किती जाऊन जाऊ ना हे बघा सनीवाला कसली चावली माहिती आहे. बिळात घालवची घे पकड पाहिजे होते का पकड आता. भेटला मित्रांनो खेकडा भेटला मोठा आहे. हा बघा मेल खेकडा आहे. डेंगी पडली की. हा बघा इथे कसला चावला जोरात जबरदस्त चावलेला. अंगठी देखे का गे मस्त खेकडा आहे. मेल खेकडा आहे चांगल्या साईजचा. तर चौथा खेकडा भेटलाय तर बस झाले आता घरी जाऊया. वाजले पण खूप आहेत. वीरेंद्रला फक्त खेकडे बघायचे होते कसे पकडतात लाईव्ह मध्ये. छोटी मंडळी बरीच आहे घरी खेकडे बघणारी. तर घरी गेल्यावरती दाखवतो तुम्हाला खेकडे. तर आपल्याकडे ना खेकडे पकडायला सुकट नव्हतं. म्हणजे सुकी मच्छी नव्हती ओली मच्छी पण नव्हती काहीच नव्हतं. तर छोटी सुकटं होती घरी ती घेऊन आलो त्याच्यामुळे. तर खेकडे त्याला पटापट येत होते पण पाणी नसल्यामुळे भरपूर बिळांना फेल गेली.
हे बघा हे चार खेकडे आणले आणि खेकडे बघणारे ही बघा ही मंडळी प्रणाली आहे पूजा आहे आणि मेन ही बघा दिशा आहे जवळून बघ घाबरली ती हा बघा इकडे मावशीने पण खेकडा पकडलाय म्हणजे खेकडे बघायला तरी भेटले हा मस्त खेकडा भेटला एवढा खेकडा ना कधी तरी भेटतो सड्यावरती तर हे खेकडे ना जास्त खोल बिळात राहतात आणि जास्त गडग्यातून राहतात मोठे मोठे तरी बघा ही सगळी मंडळी ना खेकडे पकडायला येणार होती पण पावसामुळे आली नाही दाखव इकडे हा कुरली नाही पकडली पण डेंगा पकडला कुरलीचा हा बघा खेकडा खाते तू हा तर मित्रांनो ना जास्त खेकडे पकडायचा काय प्लॅन नव्हताच म्हणून आपण ह्या सड्यावरती गेलो ह्या सड्यावरती जास्त खेकडे सापडत नाहीत म्हणजे बिळ नाहीत जास्त आणि दुसरी गोष्ट जास्त लोक जातात तिकडे गरवायला त्याच्यातून हा पाऊस पडत होता अजून पण बारीक बारीक पाऊस पडतोय पावसाचं वातावरण आहे सकाळपासून तर जस्ट वीरेंद्रला फक्त बघायचे होते खेकडे कसे पकडतात ते त्याच्यासाठी आपण गेलो होतो तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद.